नमस्ते मित्रांनो गेटॉन स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये ओ मायक्रॉनचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असताना आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता शाळा आणि कॉलेज बंद करण्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी अतिशय महत्वाची अशी घोषणा केलेली आहे महत्त्वाचं विधान केलेलं आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याबद्दल तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गेट गेटॉन स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का। चला पाहूया सविस्तर कोरोनाची दुसरी लाट असल्याचे पाहून शाळा आणि महाविद्यालय करण्यात आली होती मात्र आता कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे कोरोनाचा नवा व्हेरियंट ओ मुळे सर्वांची चिंता वाढली आहे महाराष्ट्रामध्ये देखील या व्हेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून खबरदारीची पावलं उचलली जात आहेत दरम्यान आता शाळा आणि महाविद्यालयांविषयी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे आदित्य ठाकरेंनी राज्यातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे यावेळी त्यांनी शाळा कॉलेजच्या परिस्थितीवर पुन्हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं म्हटलं आहे ते म्हणाले की सध्याची परिस्थिती ही गंभीर नसली तरी कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर प्रत्येकासाठी अनिवार्य आहे सध्या नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत मात्र पुढील काळात शाळा महाविद्यालय सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय परिस्थिती पाहून घेण्यात येईल असे आदित्य ठाकरे म्हणाले मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात सन्माननीय उपस्थिती म्हणून त्यांनी हजेरी लावली होती यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं आहे पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की काही मुलांनी तर दोन वर्षांमध्ये शाळा पाहिलेलीच नाही असे देखील चित्र आहे याविषयी निश्चितच दुःख आहे मात्र आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात तसेच सध्या गर्दी वाढत आहे ख्रिसमस न्यू इयर असताना लोक काळजी जास्त घेत नाही लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे मास्क वापरणे गरजेचे आहे लसीकरण झालेले असले तरीही मास्क घालावे लागणार आहे असेही आदित्य ठाकरेंनी जनतेला सांगितलं आहे